एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर गाळे धारकांचे विविध मागण्यांसाठी मनपा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। सविस्तर वृत्त असे, सातपूर खोका मार्केट परिसरातील गाळे धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। सुलभ शौचालय, स्वच्छता, मार्केटमधील साफसफाई, फुटलेल्या रस्त्यांना ब्लॉकेज टाकणे अशा विविध मागण्यांसाठी आज गाळे धारकांच्या वतीने मनपा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी गाळे धारकांनी बोलताना अधिक माहिती दिली। उपायुक्त श्रीकांत पवार, आज हेरिंग होतं आमचं, भाडं भरा म्हणून त्यांचं म्हणणं होतं। भाडं भरलं, आम्ही भरतच आहोत आणि इथून पुढेही भरणार आहोत, परंतु महानगरपालिकेच्या मोका मार्केट जे गाळे आहेत त्याचे पत्रे वगैरे फुटलेले आहेत, पेवर ब्लॉक फुटलेले आहेत, स्वच्छतागृहाची सुविधा नाही। या सुविधा महापालिकेनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, त्याबद्दल आम्ही आमची तक्रार मांडलेली आहे आणि ती उपायुक्त साहेबांनी मान्य पण केलेली आहे। त्यांनी विभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना दिलेल्या आहे आणि आरोग्य विभागालाही सूचना दिलेल्या आहे। साफ सफाईच्या बाबतीत काय हरकत नाही, आमचं त्यावर काही म्हणणं नाही, काम लवकरात लवकर करून मिळावं, आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत। आता दिवाळी सण तोंडावर आलेला आहे, त्या संदर्भात जर साफसफाई झाली नाही तर त्या संदर्भात आपला पवित्रा काय असणार आहे? पवित्रा आमचं काम आहे, आम्ही तक्रार केलेली आहे महापालिकेनं, महापालिकेचं काम करावं, कारण शेवटी आपण महापालिका आपलीच आहे, आपण महापालिकेचे आहोत। ही स्थानिक स्वराज्य संस्था जनतेने जनतेच्या सुखसुविधेसाठी बनवलेली आहे, त्याच्यामुळं जनतेचा अधिकार आहे अधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्यांच्या सुखसुविधा मिळवणं, आणि आमचंही कर्तव्य आहे का महापालिकेचा कर हा आम्ही वेळोवेळी भरणं। दोघंही एकमेकात बांधील आहोत, आम्ही पैसे भरण्यास नकार नाही, आम्ही मार्च एंडपर्यंत आमचे पैसे पूर्ण भरण्यास तयार आहोत। गाळेधारकांची अशी विनंती होती की या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर मागणी पूर्ण व्हावी अशीच सर्वांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।